अरे तो खान निकाला गुरमीत, मैं लाऊंगा सुनो जिंदा या मुर्दा। अरे निकाला गुरमीत जाता जाता आपले आया बहिणींना नासूस करत गेला, मंदिर पाडत गेला। झाला बाबा खान येतो समजलं, खानाने निरोप धाडला। आता खानाला भेटायची जागा निवडली ती महाराजांनी प्रतापगड। प्रतापगड साधारणचा नव्हता, कोण एक दुश्मन मुघल जाऊ शकत नव्हता, एवढा प्रतापगड देते। प्रतापगड महाराजांनी निवडला आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या खानाची छावणी उभी केली। झालं बाबा खान त्या छावणीत आला, पण खान येताना कोणाला आणलं? सय्यद बांडा खानासोबत होता। आता सय्यद बांडा कोण? तर दान बंडा फिरवण्यामध्ये सय्यद बांडा सारखा योद्धा नव्हता, म्हणून महाराजांनी दोन नावं निवडली हो। एक होता तो म्हणजे जीवा महाला, बघा नाभिक समाजाचा जीवा महाला, नाभिक समाजाचा जीवा महालाच का? तर ज्याप्रमाणे समोर सय्यद बांडा आहे दान बंडा फिरवण्यामध्ये माहीर, त्याप्रमाणे माझा जीवा महाला दानपट्टे फिरवण्यामध्ये महाराजांनी त्याला तयार केला होता। झालं बाबा महाराजांनी दुसरा निवडला तो संभाजी कवची। संभाजी कवचीला निवडलं। आता संभाजी कवची कशाला? अरे बलाढ्य अशा खानाच्या भेटीला चाललोय, जर का त्या खानाने माझा दगा केला तर त्या खानाच्या ताकदीस ताकद असणारा माणूस म्हणजे संभाजी कवची। घरी दोन माणसं निवडली, महाराजांना भेटीची वेळ निवडली। महाराजांनी खानाच्या भेटीची वेळ निवडली ती म्हणजे भर दुपारी 12:35 वेळ। अरे का आपल्या स्वराज्यात आलाय कधीही कसाही मारू शकतो, पण नाही महाराजांनी त्याला भेटण्याची वेळ निवडली भर दुपारी 12:35। आता 12:35 का कोण विचार करू शकत नाही? आता 12:35 का? तर ज्यावेळी महाराज गड उतरायला लागतील त्यावेळी त्या सूर्याच्या किरणाने त्या खानाच्या छावणीतील खानाची हालचाल दिसावी, आणि जर का त्या खानाने वरनजर करून बघण्याचा प्रयत्न केला तर ती सूर्याची किरण त्या खानाच्या डोळ्यात दिसावी, म्हणून भर दुपारी 12:35। झालं बाबा महाराज निघाले, महाराजांनी जीवाला बाजूला घेतला, जीवा काची काय कर काची महाराज आहे का? कारण जातीवंत नाभिक समाजाचा। महाराजांनी काची काढली जीवाने, जीवाला सांगता जीवा माझी दाढी एवढी बारीक कर आज धक्का तरी हाताला लागू शकत नाही। झालं महाराजांनी त्या जीवाने केलं, महाराजांनी सांगितलं जीवा तू माझ्यासोबत छावणी घ्यायचं,